रामा अॅग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. गेल्या वेळेस आपण शूटिंग काढली होती, त्याच्यामध्ये आपल्याला किती टन ऍव्हरेज निघाला काय केळी? रिझल्ट 85 टन निघाला सांगा. कॅमेरामुळे जरा वायरस बी जरा असतात, वायरस बी कंट्रोल झाला. कडच्या भागा सगळ्या आपल्या वायरने पडल्या होत्या. हा पडल्या होत्या. तरी आपली किडी बाबा टिकली ह्याच्यामध्ये. हा टिकली टिकली. नमस्कार, मी निलेश पाटील, रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी, मुक्काम पोजीवर, तालुक करमाळा. तर आज आपण आलेलो आहे पोपळाच्या गावामध्ये संजय धुमाळ यांच्या केळीच्या प्लॉटवरती. तर आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की केळीच्या प्लॉटबद्दल सगळी माहिती, की रामा अॅग्रोटेकची उत्पादनं कशी वापरली, काय आणि केळीमध्ये काय अडचणी आल्या, त्याच्यावरती कशी मात केली, त्याबद्दल धुमाळ साहेब आपल्याला सविस्तर सांगतील. नमस्कार. नमस्कार. तर काय किती महिने झाले केळी लावून? ही 6 महिने पूर्ण झाले. 6 महिन्याचा प्लॉट आहे आणि आज एन चालू झाली. कुठं कुठं एन दिसते? तर धुमाळ साहेब, गेल्या वर्षी बी आपण एक 1.5 एकराचा आपला प्लॉट होता. गेल्या वर्षी बी आपण शूटिंग काढलेली होती, त्याच्यामध्ये आपल्याला किती टन ऍव्हरेज निघाला काय केळीत? रिझल्ट 45 टन निघाला सांगा. 1.5 एकरात 45 टन ऍव्हरेज निघाला होता त्या प्लॉट मध्ये. आणि परत आपण ही किती एकराचा प्लॉट लावलाय केळीचा नवीन? हे 1400 रुपयाचा. हे 1400 रुपयांचा प्लॉट आहे आपला. तर किती महिने झाला आज लावलेलं? 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने पूर्ण. 7 महिने चालू झाला. 7 महिने पूर्ण झाले. आपण शेड्यूल कसं वापरलं काय पहिल्यापासून? समृद्धी बायोसमृद्धी किळे स्पेशल, नॅनोशक्ती, रूट मॅजिक, हे आपण प्रोडक्ट जे रामाऍग्रोटेक प्रोडक्ट आहे ते आपण सगळे वापरलेले. अडचणी काय काय आल्या तुम्हाला, म्हणजे प्लॉट लावल्यापासून आजपर्यंत नेमक्या सगळ्या अडचणी काय काय आल्या? पाणी एक तर कमी आलतं, या उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं. कमी होतं. टेम्परेचर जास्त होतं सोडून. टेम्परेचर जास्त होतं. पाणी कमी आल्यामुळे जरा वायरस बी जरा आलता, वायरस बी कंट्रोल झाला. आणि परत वारा कावताना झाड उपसून निघाले पडले. झाड अशी आपली बाजूला अशी कल्ली होती सगळी वाऱ्या कावताना. परत आपण वारा झाड सरळ करून माती लावून उभा केली. परत आपण पुढचं शेड्यूल येते, पाऊस पडल्यावर आपण परत चालू केले. आता नंतर मग असा रिझल्ट बसला थोडा एवढं म्हणजे. रामा अॅग्रोटेकची आपण जी उत्पादनं वापरतोय, बायोसमृद्धी किळी स्पेशल, नॅनोशक्ती, ती उत्पादनं वापरल्यामुळं आपल्या झाडामध्ये ताकद येते आणि बुंदा आपला मोठा असल्यामुळं जरी काही नैसर्गिक आपत्ती आली की पाणी थोडंफार कमी पडलं किंवा वारं कावदान आलं तरी आपली किळी त्याला प्रतिकार करू शकते, तग धरते. तरी जास्त आता कडच्या भागा सगळ्या आपल्या वाऱ्याने पडल्या होत्या. तरी आपली किळी बाबा टिकली ह्याच्यामध्ये. टिकली टिकली, फक्त कल्ली होती ती आपण परत सरळ करून परत माती भर लावली. आता तुम्हाला हे आपली सगळी उत्पादन वापरल्यानंतर काय बदल जाणवतोय बागेत? बदल लय जाणवतोय. बुंदा मोठा झाला आहे, पानात अंतर पडले, पानात अंतर चांगलंय, कॅनोपी चांगली कमी वाढली, उंची वाढली अजून जास्त. अशी तरी मध्ये आपण थोडं मध्यंतरी पाणी भरपूर कमी आलं तर त्यावेळेस 1-2 महिने आपण कमी केलं, म्हणजे डोस आपलं बंद केलं, बंदच केलं आपण 1-2 महिने काय सोडलं नाही, सोडलं पाणी. परत आता पाऊस पडल्यानंतर परत चालू केली. आता बरं, आतापर्यंत या बागेला आपण रामा अॅग्रोटेकचे बायोसमृद्धी किळी स्पेशल, रामाचं 1343, नॅनोशक्ती, रूट मॅजिक, निमकरन्स हे प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत. तर गेल्या डोसमध्ये आपण बायोसमृद्धी किळी स्पेशल आणि 1343 आणि रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन हा डोस दिला होता. आणि ह्याच्या पुढच्या यानंतरचा जो पुढचा डोस आहे त्याच्यामध्ये आपण बायोसमृद्धी किळी स्पेशल आणि नॅनोशक्ती, रूट मॅजिक हा डोस आपण देणार आहे. प्रत्येक 15 दिवसांनी आपण त्यांना डोस देतोय खालून सोडण्यासाठी. आणि या बागेचे आपण एक पुढील अजून 1-2-3 असे भाग बनवू आणि पुढं अजून काय बागेमध्ये सुधारणा होते ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. हार्वेस्टिंगपर्यंत आपण या व्हिडिओ या बागेचे व्हिडिओ शूटिंग आपण करणार आहे. तर तुम्हाला नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये अजून या बागेत काय सुधारणा होते ते शेतकरी मित्रांना सर्वांना पाहायला मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.